मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी मधील गणित हा विषय पाहणार आहोत. गणितामधील लॅटिस पद्धतीने गुणाकार कसा करायचा हे आपण मागच्या पाठामध्ये पाहिलंच आहे. तर आपण लॅटिस पद्धतीचा उपयोग करून शाब्दिक उदाहरणे कशी सोडवायची हे आपण आज पाहणार आहोत. यासाठी आता एक आपण उदाहरण घेऊन पाहूया. एका खुर्चीची किंमत 650 रुपये आहे, तर अशा 4 खुर्च्यांची किंमत किती होईल? बालमित्रांनो, आपण प्रथम काय करायचे, हे लिहिलेले जे उदाहरण आहे ते नीट आणि लक्षपूर्वक वाचायचे. यामध्ये आपण समजून घ्यायचे. आता पहा, या उदाहरणामध्ये एका खुर्चीची किंमत किती आहे? 650 रुपये. 650 रुपयाला आपण गोल करूया. पुढे वाचत जा. तर अशा 4 खुर्च्यांची किंमत किती होईल? मग खुर्च्यांची संख्या किती आहे? 4. 4 खुर्च्या. बालमित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा की एकावरून अनेकाची किंमत काढायची असेल तर नेहमी गुणाकार करायचा असतो. तर आपण याचा लॅटिस पद्धतीने गुणाकार करूया. आपण मागच्या पाठामध्ये पाहिलेच आहे लॅटिस पद्धतीने गुणाकार कसा करायचा. तर आपण याची आडवी मांडणी करून घेऊया. 650 × 4. 650 विस्तारित रूप करूया. किती येईल पहा. 600 × 50 × 0 लिहिले नाही तरी चालेल. आणि त्याची मांडणी चौकटीमध्ये अशी होईल आणि त्याला गुणिले 4. आता गुणाकार आपण करूया. तुमच्या लक्षात आहे ना? चला मग पाहू. 4 प्रथम 600 गुणायचे आहे. आता मी एक तुम्हाला सोपी पद्धत सांगते. 600 6 शतकस्थानी आणि पुढे 2 शून्य आहेत, तर आपण फक्त शतकाला गुणून घेऊया. पहा बरं, उत्तर किती येईल. 4 × 6 = 24. आणि पुढचे 2 शून्य आहे असेच उतरायचे, म्हणजे उत्तर किती आलं पहा. 2400. आता आपण 4 × 50 गुणायचे आहे. मागच्यासारखीच पद्धत करायची. आता पुढे जर शून्य असेल, 4 × 5 गुणूया. 4×5 = 20 आणि 5 × 0 तसाच उतरूया. किती झाले पहा. 200. आता आपण शेवटच्या संख्येला गुणून घेऊया. 400. नेहमी लक्षात ठेवा की कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता उत्तर नेहमी शून्यच येते. आता आलेल्या या सर्व उत्तरांची आपण उभी मांडणी करून घेऊया. 2400 × 200 = 0 लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. याची बेरीज किती येईल पहा. 2600. बरोबर आहे ना? समजलं ना? आता या शाब्दिक उदाहरणाचे उत्तर कसे लिहिता येईल ते पहा. 4 खुर्च्यांची किंमत 2600 रुपये होईल. रुपये हा शब्द लिहायला विसरायचं नाही. आता आपण आणखीन एक उदाहरण घेऊन पाहूया. एका टेम्पोमध्ये आंब्याच्या 205 पेट्या आहेत. प्रत्येक पेटीत 48 आंबे आहेत, तर त्या टेम्पोमध्ये एकूण किती आंबे आहेत? लक्षपूर्वक आणखीन एकदा गणित वाचा. यामध्ये आपल्याला लक्षात येईल की आंब्याच्या किती पेट्या आहेत. 205 पेट्या. आणि प्रत्येक पेटीमध्ये किती आंबे आहेत पहा. 48 आंबे आहेत. आणि आपल्याला यावरून काय काढायचं आहे?
टेम्पो मध्ये एकूण किती आंबे आहेत? लक्षात आलं ना, एकावरून अनेकाची किंमत काढायची असेल तर आपण काय करायचं आहे? गुणाकार। चला तर मग आपण गुणाकार करूया लॅटिस पद्धतीने, म्हणजे चौकट पद्धतीने। 205 गुणिले 48, 205 चे विस्तारित रूप करून घेऊ। 200 अधिक 5, कारण दशक स्थानी शून्यच आहे, हे आपण आडव्या ओळीमध्ये लिहायचे। आणि 48 याची फोड करून घ्या बरं। 40 अधिक 8 हे आपण उभ्या स्तंभामध्ये लिहून घेऊ आणि आता गुणाकार करायला सुरुवात करू। आता आपण 40 ने 200 ला गुणायचे आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे अगोदर आपण संख्यांचा गुणाकार करून घेऊ आणि दोन्ही संख्यांमध्ये असलेले शून्य एकत्र मोजून उत्तराच्या पुढे लिहिल्यास एकूण उत्तर आपल्याला पटकन काढता येईल। पहा बरं, 40 मधल्या 4 दशकने 2 शतकाला गुणून घेऊ। 4 × 2 = 8 आणि हे सर्व शून्य आपण त्याच्यावर मांडून घेऊ। किती आले पहा उत्तर, 8000। 40 ने 0 ला गुणायचं आहे। 40 0 0 म्हणजे कोणत्याही संख्येला 0 ने गुणले असता उत्तर किती येते? 0। आता आपण 5 ला गुणून घेऊया। 40 × 5 उत्तर किती येईल पहा, 200 बरोबर। आता आपण 8 ने या सर्व संख्यांना गुणायचे आहे। 8 ने प्रथम 200 गुणायचे आहे। 8 × 2 = 16 आणि 0 आलेल्या उत्तराच्या पुढे ठेवायचे, म्हणजे किती उत्तर येईल पहा, 1600। आता आपण 8 ने 0 ला गुणायचे, 8 0 0। नंतर आपण 8 ने 5 ला गुणायचे आहे। 8 × 5 = 40। आता या सर्व आलेल्या उत्तरांची उभी मांडणी करून बेरीज करायची आहे। 8000 + 200 + 1600 + 40 यामध्ये 0 आलेले उत्तर लिहिले नाही तरी चालेल। याची बेरीज करून पहा, किती येईल, 9840। म्हणजेच या शाब्दिक उदाहरणाचे उत्तर आपण काय लिहायचे? टेम्पो मध्ये एकूण 9840 आंबे आहेत। बालमित्रांनो, अशा पद्धतीने शाब्दिक उदाहरणांचा वारंवार सराव केल्यास तुम्हाला शाब्दिक उदाहरणे अजिबात अवघड वाटणार नाहीत। कोणतेही उदाहरण तुम्ही पटकन सोडवू शकाल। बालमित्रांनो, लॅटिस पद्धत वापरून गुणाकार करणे फार सोपे आहे, कारण याला पाढे फक्त 2 ते 10 पाढे पाठ असतील तर हा गुणाकार सहजपणे आणि कितीही मोठ्या संख्यांचा करता येतो। फक्त याला सराव करणे गरजेचे आहे आणि मला आशा आहे तुम्ही सराव नक्की कराल।